नवघर संघाचा संघनायक तसं टेंभोळी संघाचा संघनायक कृपया आयोजकांशी संपर्क साधा आणि क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे पंच तयार आहेत. जो व्ही आय पी डायस आहे त्या एंडनं फलंदाजी करावी लागणार आहे. सर्व संघांना विनंती आहे की सामन्याची सुरुवात हा व्ही आय पी डायस एंडनं केली जाते. सामना किती षटकांचा असला तरी व्ही आय पी डायसकडून सुरुवात करण्यात येते. दोन्ही संघाचे 12वे जे प्रतिनिधी असतात कोपरी संघाचा प्रतिनिधी आलेला आहे कोलशेत संघाचा दोन्ही संघाचे प्रतिनिधी आलेले आहेत. अतिशय चांगलं असं शिस्त पाळलेलं आहे त्यांना. धन्यवाद दोन्ही संघांना. तर फलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत आता पोहोचणार आहे. सागर आणि कुणाल हे दोन फलंदाज मैदानामध्ये जाताना सात गोलंदाजी मार्गावर बघूया कोणता गोलंदाज येतोय. जरा घाई करा. आता फलंदाज देखील आलेले नाही. सेट्रेशन लगेच लावून घ्या कारण तयार दिसते तुमचं आणि सामन्याला देखील सुरुवात करा. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. आज 10 संघांना भाग देण्यात आलेला आहे. आजचा फायनल डे आहे आणि त्याच्यामुळे वेळेचा उपयोग लवकर करावा लागेल. संध्याकाळी 6 वाजता अंधार पडतो त्या अगोदर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. एक सेमीफायनल देखील होणार आहे. सुपर 3 आहे. 50,000 पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक आहे 25,000. तृतीय पारितोषिक 15,000 आणि भव्य दिवस डिस्प्लेमध्ये आपल्याला दिसतात. आकर्षक अशा ट्रॉफ्याज आहेत. खूप मोठे चषक आहे स्वप्नील स्मृतीच्या प्रित्यर्थ दिलेले ते एस आर एंटरप्राइजेस यांनी. तर गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज नितेश. पॅव्हिलियन एंडकडून या मैदानाचा विचार केला तर दोन्ही बाजूंनी फलंदाजी करता येते आपल्याला. दोन्ही बाजूंनी गोलंदाजी होते. गावदेवी एंड आणि पॅव्हिलियन एंड असे दोन एंड आहेत. तर बॉलर एंडकडे जे पंच आहेत ते चांगले पंच सचिन भोसकर आणि स्ट्रायकर एंडला जो पंच आहे ते सागर भगत. तर मुख्य जे आपले स्पर्धेचे जे पंच आहेत ते लंच ब्रेकसाठी गेलेले आहेत अजित म्हात्रे आणि वीरन नायर. तसंच एक जादुई समालोचक हरीश पंड्या आणि हेमंत पाटील हे देखील लंच ब्रेकमध्ये आहेत. आणि मी देवेंद्र भोसकर सध्या सामन्याची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. मजेचेवल स्कोरर म्हणून भूमित जोडलेले आहेत. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. टी सी पी लाईव्ह सिनेमॅटिक पिक्चर यांच्याकडून महेंद्र भगत यांच्या सौजन्याने पंचांचा इशारा आला आहे. पहिल्या षटकाला सुरुवात. मला वाटतं राईट आर्म यस ओव्हर द गोलंदाजी. पहिला चेंडू आणि हा चेंडू इनसाईड सरकारच्या वाने मारण्याचा प्रयत्न आणि झेल दिलेला आहे. पहिलाच फलंदाजाने थोडासा कमी पडला आणि चेंडू हवेमध्ये गेला. अतिशय चांगला झेल पकडला. पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद. तर सागर हा फलंदाज सलामी जाय गेलेला आहे. अतिशय चांगला फलंदाज दिसतो. उंचपुडा चांगला फलंदाज होता पण पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड शॉप करण्याचा प्रयत्न केला त्याने आणि झेल देऊन बाद झालेला आहे तो मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे ते गोलंदाज नितेशाला. आता दुसरा सामना मी बघतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद झालेला होता. आता लागपटचं तिसरी इनिंग चालते आणि या तिसऱ्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद झालेला आहे. नवीन गेलेला फलंदाज ओमकार. पहिला चेंडू आहे यावेळेला मात्र अतिशय चांगला रीतीने फोर्स केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउंड चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. काय इशारा येतोय. 4 धावा की 6 धावा आहे. तिथे कोणी क्षेत्ररक्षक आहेत एक मिनिट थांबा. वाटते काय बघूया पंच काय इशारा करतायत. षटकार 6 धावा अतिशय मोठा फटका. षटकारानं स्वतःचं खातं खोललेलं आहे. अतिशय चांगला फोर्स केला आणि 6 धावा आलेल्या आहेत.
स्कोर 6 धावांनी सुरुवात झालेली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका बघायला मिळतोय. यावेळेला मिडअपच्या वरून वन बाउन्सने चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि 4 धावा येत आहेत. चौकार, पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालेला होता. त्यानंतर मात्र चांगला फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो फलंदाज कुणाल. कुणाला जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा त्याने पहिलाच चेंडू अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला बघितलं की एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून त्यांनी सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी चेंडू भिरकावून दिलेला होता. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला चेंडू वन बाउन्सने जातोय तो 4 धावांसाठी चौकार. अशा रीतीने संघाची धावसंख्या या दोन चेंडूनंतर पोचते ती 10 या धावसंख्येवरती. ह्यापर्यंत पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर चांगल्या स्थितीत आत्तापर्यंत पोचण्याचा यशस्वी होतोय तो कोलशेत संघ. कोपरी संघाचा गोलंदाज नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कुणालसाठी यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या त्याने खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त एका धावावर समाधान मानतात. त्यांनी ही चांगली फलंदाजी आहे. त्यांनी बघितलं दोन चेंडूमध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत षटकाराला चौकाराला. त्यानंतरची एकेरी धाव त्यांनी घेतलेली आहेत. सर्वच चेंडू बिगीट करण्याचा प्रयत्न कोणताही दिसला नाही त्याच्याकडून. एक अतिशय चांगली फलंदाजीचा माइंड आपल्याला बघायला मिळाला आणि आपली स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक दिली. ते नवीन गेलेला फलंदाज आहे तो, त्याच्याकडे ओंकार हा देखील एक चांगला फलंदाज दिसतोय. उंच पुरासा फलंदाज आहे आणि आता तो सामना करणार आहे नितेश याच्या गोलंदाजीचा. नितेश आतापर्यंत 4 चेंडू आतळलेले आहेत, एकडी बाद केलेला आहे, धावा दिलेले आहेत 11. पुढचा चेंडू राटामोर पॅलेनकडून. यावेळेला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू तेवढ्याच चांगल्या रीतीने अतिशय फटका सुंदर रीतीने मारलेला फटका. हा चेंडू जातो सीमारेषे बाहेर. स्क्वेअर लेग पंचा इशारा करतायत आणि बॉलर यांचे पंच असेल. दोन्ही पंचांनी इशारा केलेला की 4 धावा आहेत. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकले. धावा झालेल्या आहेत त्या 15. चेंडू हा पहिल्या षटकामध्ये आउट ऑफ द पार्क गेला आणि त्याच्यामुळे आणखीन एक नवीन चेंडू वापरण्यात येतोय. कारण पहिलं षटक सुरू आहे त्यामुळे नवीन चेंडूंचा वापर करण्यात आलेला आहे. अजूनही या षटकामधील एक चेंडू बाकी आहे आणि चांगली धावसंख्या जमत आहे तो कोलशेत संघ. यावेळेला चौकारानं स्वतःचं खातं खोललेलं आहे ते ओंकार यांनी. कुणाल यांनी स्वतःचं खातं षटकाराने खोललेलं होतं. ओंकार आणि चौकारानं खातं खोललेलं आहे. मग या शेवटच्या पॉवर प्लेच्या या शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत. राईटमोवर पुन्हा एकदा नितेश. यावेळेला मात्र चांगला बॉल केला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि कवरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही होत कारण केला होता परंतु चेंडू फेक आल्यानंतर फक्त एक धाव या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर कोलशेत संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 16 धावा. तर दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. गावदेव एंडकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज महेश. महेश आणि फलंदाजी करतायत ते चांगली फलंदाजी आतापर्यंत बघितली आपण पहिल्या षटकामध्ये झाली आहे त्या दोन्ही फलंदाजांकडून. कुणाल खेळतोय 11 धावसंख्येवर 3 चेंडूमध्ये. तसंच ओंकार खेळतोय 5 धावसंख्येवर 2 चेंडूमध्ये. धावसंख्या आहे 16. 1 गडी बाद आणि हवा आजच्यापासून आजच्या दिवसामध्ये खूप चांगली हवा आहे या मैदानामध्ये बघायला मिळते. जर मैदानाचा विचार केला अतिशय देखणं असं हे मैदान. एका बाजूला कामनदुर्ग तर एका बाजूला तुंगारेश्वर.
ते डोंगर आपल्याला बघायला मिळतात. पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने लॉप केलेला आहे. बघू चेंडू सीमारेषे जवळ जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर सहा धावांसाठी आलेला मोठा षटकार. सहा धावा. या सहा धावा येतात. सहा धावेने धावसंख्या पुढे सरकते. वेगाने धावसंख्या पोहोचते ती 22. 22व्या धावसंख्येवरती अतिशय चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला तो ओंकार याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर मार पडल्यानंतर आता मात्र चांगला पुन्हा एकदा फटका येतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. तर हे चार धावा येत आहेत. लागोपाठच्या दोन चेंडूवर बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये सुद्धा. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर षटकार आला, चौकार आला. आता हे दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. चार धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने पुढे सरकत धावा झाल्या त्या 26 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेशचा. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे आणि त्यांनी आपल्या लेंथमध्ये बदल केलेला आहे. दोन्ही चेंडू पहिल्या वेळेला त्याच्या बॅटच्या समोर आले होते. ओव्हरपिचच्या पद्धतीचे चेंडू होते. यावेळेला त्याने आपली लेंथ आणि याच्यामध्ये बदल केला. त्यामुळे चेंडू थोडासा आखू टप्प्याचा झाला. गुड लेंथ स्पॉटवरून चेंडू टप्पा घेतल्यानंतर उसळला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी केलेली आहे ती गोलंदाज महेशाने आणि हा चेंडू निधाव गेला आहे. धावसंख्या आहे ती 26 धावा. एक गडी बाद 26. मागच्या आपण दोन सामन्यामध्ये बघितली धावसंख्या ही 50 आसपास जाते आणि 50 धावसंख्या चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या मैदानामध्ये. चार षटकामध्ये त्याच धावसंख्येत पोहोचण्याचा प्रयत्न होतो ना दिसतोय तो कोलशेत संघाकडून. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आणि पायचीची जोरदार अपील केली होती. बॅटसुद्धा सुटलेली होती म्हणून तो धाव मात्र घेत आहेत. दोन्ही फलंदाज लेग बाईजचा इशारा येतोय. पंच हे अपील काही उचलून धरत नाहीत, फेटाळून लावत आहेत. आणि बघितलं का चेंडू यष्ट्यांवर लागला नसता आणि अशा रीतीने ह्या लेग बाईजच्या रूपाने एक धाव बोलते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावा होत आहेत 27 धावा. फलंदाजी चांगली होताना दिसत आहे. धाव होत आहेत 27. दोन्ही फलंदाज एक एक षटकार एक एक चौकार मारून खेळताना दिसत आहेत. आता सामना करणार आहे तो कुणाल महेशाच्या. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू चांगल्या रीतीने पोच केलेला आहे. यावेळाने चेंडू जातोय डायरेक्ट सीमारेषेबाहेर. सहा धावांसाठी षटकार. जर चेंडू सीमारेषेबाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु कोणताही खेळाडू नसावा, फक्त प्रेक्षक असावा. कारण खेळाडूंची प्रॅक्टिस असते आणि चांगला झेल तिथे पकडला पण तुम्हाला वाटते खेळाडू आहे जे आज सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहेत तो एक खेळाडू आहे त्या ठिकाणी. आणि आजच्या स्पर्धेतील 98वा षटकार बघूया. 100वा षटकार कोणाकडून येते. अजून 2 षटकार बाकी आहेत असं म्हणावं लागेल. 98 षटकार झालेले आहेत आजपर्यंत, आता दुपारपर्यंत आजच्या या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेमध्ये सुद्धा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. मॅटमध्ये चेंडू आलेला नाही आणि धावचीत घेण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु चेंडू यष्ट्यांवर आदत नाही. त्याचा फायदा मात्र फलंदाजाला होतो आहे. आणि ज्या ठिकाणी एक धाव झाली असती त्या ठिकाणी 2 धावा हे दोन्ही फलंदाज पूर्ण केले आहेत. षटक संपतं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 35. एक गडी बाद अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. पस्तीस धावा आणि दोन्ही फलंदाज जेव्हा खेळत आहेत. कुणाल खेळतो 19 या धावसंख्येवरती. त्यांनी 5 चेंडूचा सामना केलेला आहे. आणि ओंकार खेळतोय 6 या धावसंख्येवरती. स्कोरबोर्ड आपल्या धावपळकार धावा दिसत आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. TCP लाईव्ह 35 धावा. 2 षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. तर आणखीन 2 षटकात पुन्हा 35 धावा आल्या तर 70 धावसंख्या होईल. तर टेंबोलीचा संघसुद्धा उपस्थित झालेला आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आता आलेली आहे. आणि घोडबंदरचा संघ या वेळे सामन्यात तिसरा सामना जेव्हा सुरू होता तेव्हाच उपस्थित झालेला होता. घोडबंदर संघाचं एक वैशिष्ट्य आहे की ते वेळेवर अतिशय चांगले आहेत. शार्प आहेत, वेळेआधी तिथे जात आहेत. तब्बल प्रत्येक वर्षी जवळपास मला वाटतं या 28 पैकी 26 ते वेळा देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला भाग नोंदवलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी जवळपास अलंकार तरे याला आपण या मैदानामध्ये खेळताना बघतो. या अगोदर जे गावा ठिकाणी मैदान होतं त्यांचा आम्ही सन्मानसुद्धा केलेला होता. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये जी लाखाची स्पर्धा या मैदानामध्ये आपण आयोजित केलेली होती रौप्य महोत्सवी 25व्या वर्षी, त्यावेळेला ओपनचा देखील हा होता. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होतं. यावेळेला हा चेंडू उजव्याष्टीच्या बाहेरील चेंडू आणि चेलचीची अपील आणि
पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल, पंचायत सचिन खूपच चेंडू बाहेरून गेलेला होता आणि हा व्हाईट बॉल दिलेला आहे. पंचांनी खूप उशिरा ज्या वेळेला इशारा केला तोपर्यंत आमचे स्कोरर थांबले होते लिहायचे, कारण काय होते डॉट जातो की काय. पुढचा चेंडू एका धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकली 36 धावा काय होतं. यावेळे मात्र अतिशय चांगला फटका चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने यावेळे मात्र कोणतीही चूक होत नाही, गडी बाद करण्यामध्ये यश येते आणि फलंदाज बाद होतोय तो ओमकार. इनसाईड आउट फटका मारण्याचा प्रयत्न केला, आपण बघितलं लिफ्टीमध्ये दिसतंय की हा चेंडू त्या हवेमध्ये राहिला, तो चेंडू सीमारेषेबाहेर फेकू शकला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता महेश आणि त्याने अतिशय चांगला झेल पकडा ऑस्ट्रेलियन पद्धतीने आणि एक चांगला फलंदाज बाद झाला तो ओमकार. वैयक्तिक बघा किती धावत केल्या त्याने तोपर्यंत, नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी जितू. यश मिळतंय तो गोलंदाजाला प्रशांत. पहिला चेंडू अवंतर हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडू टाकताना त्यांनी गडी बाद केलेला आहे, दोन गडी बाद 36 धावा. चांगली गोलंदाजीची गरज आहे ती कोपरी संघाला, कारण धावा मात्र जास्त गेलेल्या आहेत. आणि आता मात्र अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यावर चेंडू खाली राहतोय, थोडासा इनकटर होतोय, आतमध्ये येते चेंडू आणि सरळ एस्टॅनवर जातोय. फलंदाजाने प्रयत्न केला, सलामीचा हा फलंदाज होता, त्यांनी प्रयत्न केला की थोडंसं स्क्वेअरवर्ट पद्धतीने हा फटका खेळावा, बाहेर निघावं. बाहेर निघून त्यांनी चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. बघा रिप्लेमध्ये दिसतंय आपल्याला की त्यांनी बाहेर निघायचा, परंतु चेंडू मात्र वेगाने निघून गेलेला आहे आणि एष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. त्रिफला चित्तरूपाने बाद झालेला आहे, फलंदाजसुद्धा चकित झालेला आहे. अशा रीतीने हा फलंदाज बाद झाला तो कुणाल. कुणाल देखील चांगली वैयक्तिक धावसंख्या केली आणि आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली आणि या षटकामध्ये तो बाद झाला. तीन गडी बाद झाले, धावसंख्या थांबलेले, धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये 36 धावा. चांगलं यश मिळतंय तो गोलंदाज, नवीन गोलंदाज आहे तो तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज प्रशांत. याला लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत आणि हॅट्रिक बॉल घेऊन तो या तिसरा चेंडू टाकणार आहे आणि ह्याचा सामना करण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये चालताना दिसतोय आपल्याला, विशाल पांडे. मला वाटते डावखुरा फलंदाज आहे, हो डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी पण एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला आहे. हॅट्रिक बॉल आहे, जर गडी बाद केला तर हॅट्रिकची किमया साधेल हा गोलंदाज प्रशांत या स्वप्निल स्मृती चषकामध्ये. जर हॅट्रिक झाली तर मला वाटतं ही पहिली हॅट्रिक असेल या स्पर्धेमधली विकेट घेणारी. काल जयेशाला संधी होती, एक बॉल गेल्यानंतर त्यांनी आणखीन दोन गडी बाद केले होते, म्हणजे एका षटकात चार गडी बाद झाले होते परंतु हॅट्रिक नव्हती लागली. बघूया काय होतं आहे. हॅट्रिक चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये होता परंतु चांगला फटका मनावला गेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेतले, त्या धावीने स्वतःचं खातं खोललेलं आहे, हॅट्रिक कुकलेले आहे. एका धावीने आपलं खातं खोलल्यानंतर एक धावीने बऱ्याच वेळानंतर संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. या षटकामध्ये धावा होत आहेत, तीन गडी बाद 37 धावा. धावसंख्येला थांबवण्यामध्ये आत्तापर्यंत यशस्वी ठरतोय तो गोलंदाज प्रशांत, कारण ही धावसंख्या दोन षटकामध्ये अतिशय चांगल्या रीतीने फुगलेली होती, 35 धावा जमवलेल्या होत्या आणि ती धावसंख्या आतापर्यंत त्यांनी थांबवलेली आहे. आतापर्यंत फक्त दोन धावा दिलेल्या आहेत, तीन चेंडू टाकलेले आहेत, दोन गडी बाद केलेल्या आहेत. नवीन गेलेला फलंदाज स्ट्रायकर आहे तो जितेश, त्यांनी एक धाव काढलेली आहे. तो जितेश हा आता सामना करणार आहे प्रशांतच्या गोलंदाजीचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ स्टंप, पंचांनी अवांतर घोषित केलेला. व्हाईट बॉलच्या रूपानं पंच आमच्या बाजूला दिसत आहेत सचिन भोसकर स्क्रीनवर. तर व्हाईट डावनी एक तर धावसंख्या पुढे सरकते, धावा होत आहेत 38, लॉस ऑफ 3 विकेट, 38 धावा. प्रोजेक्ट स्कोर जर आपण लाईव्ह बघत असाल तर तिथे त्यामध्ये दिसतोय की सरासरीनुसार 60 धावा होऊ शकतात आतापर्यंत सरासरी मेंटेन केली तर. बघूया ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला पॉईंटच्या डोक्यावरून. हे चेंडू जातोय वन बाउन सीमारेषेबाहेर, चार धावांसाठी चौकार. या चेंडूवर मात्र धावा आलेल्या आहेत आणि ज्या धावा थांबवलेल्या होत्या, आता अवांतर चेंडू टाकल्यानंतर चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा उजेष्टेबाहेर टाकलेला होता, थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न दिसला आपल्याला आणि बाउन्स चेंडूवर तेवढा चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आहे तो जितेशाच्या बॅटमधून आणि हात जातोय जितेश आणि हा ना चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली, धावा जातात 42 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकामधील दोन चेंडू बाकी आहेत.
नाही पुढचा चेंडू तेव्हा माझा आता माझा चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कव्हरमध्ये आणि थोडीशी मिसफील झालेली आहे. एक धाव घेतलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन धावा अगदी आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्या आहेत त्या 44 धावा. मात्र याच्या षटकामध्ये धावा पुन्हा एकदा येताना दिसत आहेत. धावा आलेल्या आहेत 44. अजूनही एक षटक बाकी आहे. थोडासा हां 44 धावा या षटकामधील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जितेसाठी. यावेळेला मात्र त्यांनी चांगल्या रीतीने माइंड दाखवलं. सिंगल घेण्याचा प्रयत्न दिसतोय. त्याचा एकेरी धाव घेतल्याचा प्रयत्न आहे म्हणजे स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा त्याचा विचार दिसतोय आणि ती त्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा. पहिला गडी बाद झाला होता 0 या धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद झाला 36. तिसरा गडी बाद झाला 36 या धावसंख्येवरती. एकूण धावा आत्तापर्यंत झालेले आहेत 3 गडी बाद 45 धावा. नितेशने पहिलं षटक हाताळलं. एक गडी बाद केला 16 धावा दिलेल्या होत्या. महेश महागडा ठरलेला आहे. त्यांनी दुसरं षटक हाताळलं. एकही गडी त्याला बाद करता आला नाही. 18 धावा दिल्या. प्रशांत मात्र चांगली गोलंदाजी करत होता. या षटकामध्ये त्यांनी 2 गडी बाद करून 10 धावा दिलेल्या आहेत. आता हे शेवटचं षटक आहे. अंतिम षटकामध्ये जरी 10 धावा आल्या तरी ही धावसंख्या 55 घरात जाईल आणि एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल आपल्याला या मैदानामध्ये. 4 षटकामध्ये सकाळपासून आपण बघतोय 50+ धावसंख्या एक चांगलं टार्गेट म्हणता येईल. काही करायचे आहे दूरवर क्षेत्रक्षण आपण लावून घ्या. गोलंदाज सुद्धा तयार आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो समीर कासार. आणि सामना करणार आहे तो फलंदाज जितेश. चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 8 धावसंख्येवर खेळतोय. आणि विशालाला अजूनही आपलं खातं खोलायचं आहे. थोडंसं रनअपमध्ये बिघाड दिसतोय मला वाटतं. आणि पंच हा मृत चेंडू घोषित करता. डेड बॉल. फलंदाज देखील तयार होता. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्याचा परंतु चेंडू चालला नाही. चेंडू हातून सुटला नाही. मला वाटतं रनअप बदलला त्याच्यामुळे गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या रनिंग मार्कवर गेलेला आहे. धावगती दिसतोय आपल्याला. राईट आर्म ओव्हर गावदेवी एंडकडून मारा करताना दिसतोय. थोडासा लोअर फोल्टा चेंडू तेवढ्या चांगल्या रीतीने टोळलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतलेला दुसऱ्या गावाचा घातक प्रयत्न ठरतोय. आणि या वेळेला मात्र अतिशय चांगल्या रीतीने थोडंसं क्षेत्ररक्षण खराब म्हणावं लागेल. कारण चेंडू गोलंदाजाच्या हातात आल्यानंतर त्यांनी जोरात फेकण्याचा प्रयत्न केला की मागे बॅकअप होतं म्हणून बरं झालं. नाही तर एसटीरक्षाच्या वरून गेलेला आणि हा चेंडू नक्की सीमारेषा बाहेर परत आला असता. म्हणजे 6 धावा मिळाला असत्या. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की ओव्हर थ्रूचा चौकार आला अशा रीतीने त्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. पुढचा चेंडू यावेळेला मात्र डावेष्टीचा खूपच भारी चेंडू होता. पण तेवढ्या चांगल्या त्याने मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेऊन चेंडू टीप मिडविकेटच्या दिशेला गेलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेतलेला दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला. 2 धावसुद्धा अगदी आरामात पूर्ण करून झालेला आहे. आणि हा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल परंतु त्याचा जास्त फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला उचलता आला नाही. 2 धावा त्याने घेतल्या. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावा होत आहेत त्या 49 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 98 षटकार लागलेले आहेत. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू. जोरदार अपीलसुद्धा केलेली आहे आणि पंचांनी अपील उचलून धरलेली आहे आणि कडी बाद केलेला आहे. अशा रीतीने आणखीन एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. झेलचितच्या रूपाने एसट्यांच्या मागे जितूसारखा एक खंदा फलंदाज. चांगला फलंदाज बाद झाला. चांगली धावसंख्या त्याने उभारली होती. 4 गडी बाद झाला. धावसंख्या 49 धावा. अजूनही या इनिंगमधील आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. तर मी म्हणत होतो की 98 षटकार झालेले आहेत. 100 षटकांच्या दिशेने आपण षटकार झालेले आहेत. आणि नवीन गेलेला फलंदाजीसाठी फलंदाजी मार्कवर येतो मानस. एक अतिशय उंच पुरासावा फलंदाज दिसतोय. बघूया संघासाठी तिसऱ्या 3 चेंडूमध्ये काय करतो. फुलटा चेंडू आहे आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र
झेल देऊन तो परततोय लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा गडी बाद करतोय तो गोलंदाज समीर. या अगोदर झेलचित झाला होता एस टी एसट्यांमागे फलंदाज जितेश. आणि आता मात्र झेल घेताना मानस यांनी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा चेंडू बॅटच्या टोला लागला आणि चेंडू सीमारेषा क्लिअर करू शकला नव्हता. सहा धावांसाठी षटकार जाऊ शकला नव्हता. त्या ठिकाणी सीमारेषेवर झेल चांगला झेल पकडला आणि शून्य या धावसंख्येवरती मानस हा बाद झालेला आहे. पाच गडी बाद झाले, धावसंख्या थांबलेली आहे मागच्या दोन तीन चेंडूपासूनच 49 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये प्रशांतच्या नंतर समीर हा गोलंदाज ऑन हॅट्रिक आलेला आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण होते की काय, कारण डावखुरा फलंदाज त्याच्यासमोर आलेला आहे तो विशाल पांडे. विशाल याच्यासाठी हा चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे चेंडू जातो डीप थर्डमॅन दिशेला. चार धावांसाठी चौकार. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली, कट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि बॅटची कडा घेतल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या या संघाला फायदा झाला. चौकार मिळाला तो विशाला आणि चार धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती 50 पुढे धावसंख्या गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, 50 पुढची धावसंख्या 53. बघूया आणखीन एक चेंडू बाकी आहे. या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत आणि कोणतं टार्गेट जे प्रोजेक्टेड टार्गेट होतं 60 धावांचं त्याच्या आसपास जर मोठा फटका आला तर नक्कीच संघ पोचू शकतो. झुंजार कोलशेत संघ चांगली फलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. आत्तापर्यंत चांगले धावा जमवलेले आहेत यावेळेला आणि मोठा फटका झेल होतो की काय आणि हा झेल पकडलेला आहे. यस, पंच देखील आणि चांगलं झेल पकडलेला आहे. जर हा झेल हाताला लागला नसता नक्कीच 6 धावा गेला असता. चांगला प्रयत्न केला होता. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. 53 या धावसंख्येवरती 4 षटकं संपलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं जे टार्गेट आहे ते कोपरी संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे टार्गेट थोडंसं कठीण असलं तरी अशक्य नाही आहे. या मैदानामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये 57 धावांचं टार्गेट चेस करताना कामन संघासमोर नागले संघानं 55 धावा केलेल्या होत्या. एका धावाने तो संघ पराजित झालेला होता. यावेळेला मात्र त्यापेक्षा एक धाव कमी आहे. 53 धावा झालेल्या आहेत, 54 धावांचं टार्गेट आहे. तर पुढच्या इनिंगला सुरुवात करण्यासाठी आपले नामांकित पंच आपली जागा घेण्यासाठी येतील. पंच आहेत ते हेम नामांकित समालोचक देखील येतील आणि समालोचक आहेत हेमंत पाटील आणि हरीशजी पंड्या. त्याचप्रमाणे पंचगिरी करतात मला वाटते या सामन्यासाठी रेग्युलर पंच ते राहणार आहेत सचिन आणि सागर. थोडा वेळ विश्रांती घेतील अजित म्हात्रे आणि विरल नायर. तर आपण लाईव्हमध्ये बघू शकता कॅमेरामध्ये की पॅवेलियन बॉक्स आपल्याला दिसतोय, समालोचन कक्ष दिसतोय आणि समालोचन कक्षामध्ये हे थेट प्रक्षेपण केलं जात आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. घोडबंदर आणि टिंबवली या दोन संघनायकांदरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समोर राहायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करतील आपले समालोचक हरीशजी पंड्या. त्या ठिकाणी आपली जागा घेत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी सन्माननीय रघुनाथजी पाटील यांना विनंती करणार आहे. आपला शुभ हस्ते पुढील नाणेफेकीचा कौल होणार आहे. मात्र 11 टेंबिवली विरुद्ध घोडबंदर बॉईज असा हा प्रथम फेरीतला शेवटचा सामना आणि आजचा दिवसातला सामना क्रमांक 5. तर दोन्ही संघनायक वेळेवर उपस्थित झालेले आहेत टॉस बॉक्समध्ये आणि सन्माननीय रघुनाथजी पाटील यांचा शुभ हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला पोमन बॉईज लिहिलं, एका बाजूला स्वप्निल स्मृती चषक. टॉससाठी कॉल देताना स्वप्निल किंवा पोमन असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. घोडबंदर कॉल देणार आहे. पोमन बॉईज हा कॉल दिला आहे आणि रघुनाथजी पाटील आम्ही आपले आभारी आहोत सर. तर घोडबंदर बॉईजनी नाणेफेक जिंकली आहे आणि काय निर्णय घेतला आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. घोडबंदरवरने इथे यायला प्रवास कसा होता? सुकर होता, थोडं पुढे मागे झालं? नाही, सुकर होता. तसे पण घोडबंदरवाल्यांना सवय आहेच ट्राफिक हँडल करायची आणि मेट्रोचे जे काम सुरू आहे. तर घोडबंदर बॉईज या सीझनमध्ये कसं कामगिरी राहिली आहे पहिल्या 4-5 दिवसात आता जे क्रिकेट झाले आहे त्यात? आता आम्ही 2 टुर्नामेंट केलो, त्याच्यामध्ये आम्ही 1 सेमीफायनलपर्यंत पोचलो आहे. थोड्या सध्या चांगली चालू आहे आमची.
अभिनंदन तुझं आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. टिंबिवली म्हटलं की खूप मोठा संघ आहे, पॉप्युलर आहे, जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असं. तर आमचे आता फलंदाजी आलेले आहे, किती ओवर? 4 षटकांचा सामना राहील. 4 षटकामध्ये कमीत कमी आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करणार. आणि समोरचा संघ आमचा पहिल्यांदाच आमची झालेली आहे मॅच, तर नक्कीच नवीन संघ आमच्यासाठी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. ग्रामीण क्रिकेटची जी संकल्पना आहे, आज भरपूर ठिकाणी ग्रामीण क्रिकेट पुढे येत आहे, म्हणजे भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, पालघर म्हणा, उरण, अलिबाग, म्हणजे नवी मुंबईचा पट्टा जो आहे, रायगड आहे तिथे, ह्या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामुळे क्रिकेट अजून पुढे जाईल का? हो, नक्कीच पुढे जाईल, कारण टेनिस क्रिकेट आता खूप मोठं झालेलं आहे आणि मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्याला बघायला भेटतात, आणखी पुढे नक्कीच जाणार. तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत. मित्रांनो, घोडबंदर बॉईज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे तो टिंबिवली संघाला. मात्रे एकादश टिंबिवली हा संघ प्रथम फलंदाजी करणार. हा सामना थोड्याच वेळात तुमच्या समोर. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये हेमंत पाटीलकडे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वन बॉईज पोपन आयोजित स्वर्गीय स्वप्निल स्मृती चषक 2020 हा 14 सामना आपण बघतोय. श्री सत्यनारायण कोपरी वर्सेस श्रीकृष्ण कोलशेत या दोन संघादरम्यान. कोलशेत संघाने प्रथम फलंदाजी केली, अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कोलशेत संघाची आणि टार्गेट आपण पाहिलं तर 54 धावांचं एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे कोपरी संघासमोर. 4 षटकाचा सामना, याच्यानंतर सुद्धा टॉस झालेला आणखीन एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज चांगले सामने पाहायला मिळतात, चांगले संघाने या ठिकाणी भाग दर्शवलेला आहे. आज पहिला विजेता संघ आपण बघितला तो स्वप्निल स्मृती 11 टिवरी हा पहिला संघ विजेता झाला होता. त्याच्यानंतर आपण बघितला मागील दोन आणखीन संघ विजेता झाले होते. आजच्या दिवसापासून हा चौथा सामना आहे. 54 धावांचं टार्गेट विजयासाठी, अतिशय चांगला टेलिकास्ट आपण बघू शकता TCPच्या माध्यमातून. आपण हे लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर. आपण हा लाईव्ह क्रिकेटचा नजारा पाहू शकता. जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा क्रिकेट बघतात त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर प्रथम गोलंदाज नागराज, एक अतिशय चांगलं नाव क्रिकेटमधलं. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता मिड ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकला नाही फलंदाजांना. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा एक धावेने खातं खोलतोय निखिल आपलं आणि संघाचंसुद्धा खातं खोललं जातंय. आपण बघतोय हरेश्वर यांनी खातं खोललं होतं. निखिल नॉन स्ट्राईकचा यावेळी स्ट्राईक हँडवर जातोय. एक अटॅकिंग फलंदाज म्हटला जातोय निखिल याला. यावेळेस बघितला थोडीशी फ्लाईट डिले होती, जास्त फ्लाईट डिले, ऑप्शनच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने जातो, व्हाईटचा इशारा करतात पंच. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या 2 या धावसंख्येवर पोचते. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नो बॉलचा इशारा पंचांचा. निश्चितच नो असेल तर फ्री हिट सुद्धा असेल, कारण पिच्च्या बाहेर चेंडू पडला होता म्हणून नो चेंडूचा इशारा केला जातोय पंचांमार्फत. फ्री हिट असेल गोलंदाज नागराज. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. ओ सुरेख डिलेवर, यावेळेस चांगला कमबॅक करतोय गोलंदाज नागराज. चांगला गोलंदाज म्हटला जातोय श्रीकृष्ण कोलशेत संघाचा. या गोलंदाजीची आपण गोलंदाजी ॲक्शन बघितली हरीजी सर, तर निश्चितच भरत वाघेले याची आठवण आपल्याला येईल. पुन्हा नागराज आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू यावेळेस निखिलसाठी. ओ खाली राहतो चेंडू यावेळेला, अप्रतिम डिलवारी, काय जबरदस्त कमबॅक केलं एक नो चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज नागराजने. 54 धावांचं मोठं उद्दिष्ट आहे या 4 षटकांमध्ये. पुमन बॉईज पुमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा एकदा ओ अतिशय मोठा फटका, चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा जवळ चांगला झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतो झेलच्या चुरप्याने.
गोलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज नागराज झुंजार कोलशेत संघाचा, कारण हा एक घातक फलंदाज ठरू शकला असता निखिल, जो मोठे फटके मारण्यामध्ये माहिर फलंदाज म्हटला जातोय. अतिशय चांगला झेल टिपला टीप मिडविकेटच्या दिशेने, जो झेल टिपला मानस यांच्यासाठी रघुनाथ पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आणि कुठल्याही फलंदाजाने किंवा गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल रघुनाथ पाटील यांच्याकडून. लागोपाठ 3 षटकार, लागोपाठ 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी. ओ बॅट टू द बॉलर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्लिम इट ऑफच्या दिशेने खेळून करतो, आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगलं शतरक्षण करतोय नागराज. अतिशय जबरदस्त गोलंदाजी नागराजाची, परफेक्ट टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय. गती कमी आहे मात्र निश्चितच चेंडूला चांगला मूव्ह करतोय विकेट्सवर. ओ पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे यावेळेस लॉंग ऑनला शतरक्षक तैनात, चांगला शतरक्षण सागर त्या ठिकाणी होता. एक धाव मिळते, एक धावाने धावसंख्या पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटकाची सुद्धा समाप्ती होते, पहिल्या षटकाची समाप्ती, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सत्यनारायण कोपरी संघाची धावसंख्या फक्त 3 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. नावाचा दर्रारा चालतय पालघरे जिल्ह्याला, कोमल भोईच्या नावाचा दर्रारा चालतय पालघरे जिल्ह्याला. झुंजार कोलशेत संघाने 54 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल फलंदाजी करत असताना सत्यनारायण कोपरी संघाची. चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण उर्वरित 18 चेंडूमध्ये 51 धावांचं लक्ष आहे. कठीण होताना दिसते लक्ष. विशाल गोलंदाजी मार्कवर येतोय समोरच्या एंडकडून. दोन पंच आपण बघतोय या सामन्यासाठी सागर भगत आणि सचिन भोसकर, कारण प्रत्येक दिवसामध्ये एक मॅचसाठी विश्रांती दिली गेलेली आहे आमच्या पंचांसाठी. ऑफसाईडच्या दिशेने 30 सायकलच्या बाहेर आपण बघू शकतो 3 क्षेत्रक्षक दिसतात आपल्याला, एक थर्डमॅन, त्याच्यानंतर एक गलीच्या दिशेने एक क्षेत्रक्षक आहे, आणि एक एक्स्ट्रा कवरच्या दिशेने क्षेत्रक्षक आपल्याला दिसतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विशाल समोरच्या एंडकडून. फ्लाइट डिले होती, आमंत्रण स्वीकार केलं, गॅप मध्ये खेळून काढला जातोय, चेंडू सीमारच्या बाहेर जातोय, 6 धावांसाठी षटकार. जय खंडोबा मास्टर ट्रॉफी फक्त नावच आहे काफी, जय खंडोबा मास्टर ट्रॉफी फक्त नावच आहे. आपण बघू शकता फ्लाइट डिले होती, आमंत्रण स्वीकार केलं, अप्रतिम फटका. निश्चितच एक चांगला फटका हरीश याच्या बॅट मधून येतो जो कॅप्टन आहे सत्यनारायण कोपरी संघाचा. धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवर, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट कोपरी टीम. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय मिड विकेटला, डीप मध्ये चांगलं शतरक्षण करतोय तिथला शतरक्षक. एकच धाव मिळेल, एक धावेने धावसंख्या पोहोचते डबल फिगर मध्ये 10 या धावसंख्येवर, 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन जर बघितलं आपण तर जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16. बंटी यावेळेस स्ट्राईक एंडवर येतोय विशाल. हो अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता यावेळेस फलंदाज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला व्यवस्थित फेस करू शकला नाही फलंदाज. बंटी निधाव चेंडू जातोय. एक षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज विशाल याचा. पहिल्याच चेंडूवर षटकार लागला होता विशाल याच्या गोलंदाजीवर. पुन्हा सुरेख डिलेवरी, अप्रतिम डिलेवरी टाकतोय, उत्कृष्ट चेंडू टाकतोय गोलंदाज. आत्तापर्यंत 99 षटकार झालेले आहेत या स्पर्धेमधले, 100वा षटकार कोण मारतो बघूया. संधी जरूर आहे कोपरी संघाच्या फलंदाजांना. चांगला फटका आहे,
मिडविकेटच्या दिशेने मात्र सरळ शतरक्षाच्या हातामध्ये झेल देतोय बंटी आणि बंटी सुद्धा होतोय बाद. स्थितीमध्ये येतोय आणखीन एक फलंदाज बाद होतोय सत्यनारायण कोपरी संघाचा. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय विशाल हा गोलंदाज. 10 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. नमन जातोय नमन नवीन फलंदाज. स्ट्राइक एंडला असेल कॅप्टन हरेश. एकमात्र फलंदाज सलामीचा फलंदाज आहे टिकून राहिलेला आहे. एक षटका जरूर आलेला आहे हरेशच्या बॅटमधून. हरेश स्ट्राइक एंडला शतरक्षण बघितला ऑफसाईडच्या दिशेने जर आपण पाहिलं तर 4 शतरक्षक आपल्याला दिसतात ऑफसाईडला. ऑनसाईडला 5 शतरक्षक दिसतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. डीप मिडविकेट लावला जातोय. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विशाल यावेळेस हरेशसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय निश्चितच व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. अवाक्याच्या बाहेर चेंडू गेला होता. एक धावने धावसंख्या पोचते ती 11 या धावसंख्येवर. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नमन नॉन स्ट्राइक एंडला हरेश 5 चेंडूमध्ये 9 धावेवर खेळतो. एक षटकार सामील आहे. यावेळेस बघूया काय होते. एच लागली होती आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि स्वॅप डिस्मिसल बाद होतोय फलंदाज हरेश पाटील. चांगली फलंदाजी कुणाल शेळके यांनी केली होती. 19 धावा केल्या होत्या 6 चेंडूमध्ये. त्याच्यानंतर ओमकार यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली 7 चेंडूमध्ये 15 धावा. जितेश यांनी सुद्धा 7 चेंडूमध्ये 12 धावा केल्या होत्या. गोलंदाजी बघितली तर समीर कासार यांनी चांगली गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 8 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. मात्र या ठिकाणी हरेश चांगली फलंदाजी करत असताना बाद होताना दिसतोय. विशाल पांडे आतापर्यंत 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 11 धावा डबल कव्हर लागलेल्या आहेत. बारा चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जवळजवळ 43 धावांची आवश्यकता. 43 रन टू विन इन 12 बॉल्स. नमन आणि नवीन फलंदाज बघतो आपण. महेश हे 2 फलंदाज आहेत यावेळेला. गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज भीम. गोलंदाजी मार्कवर उंच तुरा 6 गोलंदाज. पहिलाच चेंडू घेऊन जाईल भीम. नमनसाठी यावेळेस बघितला पूल करण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. निश्चितच कोण बनवण्याचा प्रयत्न केला. थोडासा लेग कटर चेंडू होता. निधाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर 11 या धावसंख्येवर. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. याच्यानंतर पहिल्या फेरीतला आणखीन 5वा सामना बाकी आहे. पुन्हा एकदा खाली राहतो चेंडू अप्रतिम डिलेवारी. अतिशय चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज भीम.
मिडल स्टम्प किंवा ऑफ स्टम्पवर चेंडू टाकतो आणि थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूला कट करतोय, ही खासियत आहे या गोलंदाजाची. लागोपाठ दोन चेंडू डॉट टाकतोय नमन याच्यासाठी. पुन्हा भीम, यावेळे चांगला फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, सहा धावांसाठी षटकार. या स्पर्धेमधला 100वा षटकार मारतोय फलंदाज नमन ओगे. 500 रुपयाचा पारितोषिक लागू होते समाज कल्याणाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाशजी देवलेकर यांच्याकडून. खुलावर टप्प्याचा चेंडू होता यावेळेला बघितला, पण स्कोर लेगच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, एक धावने धावसंख्या पोचते ती 18 या धावसंख्येवर. आणखीन चांगली फटकेबाजीची आवश्यकता आहे, कारण भरपूर धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंकण्यासाठी. पुन्हा गोलंदाज भीम गोलंदाजी मार्कवर, दोन चेंडू शिल्लक आहेत. या दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके आले, यावेळेस आउट साइड एज लागली होती, मात्र यष्टीरक्षकांनी झेल सोडला कारण खाली चेंडू भरपूर राहिला होता, समजलं नव्हतं व्यवस्थित यष्टीरक्षकाला. काल बोनी याने याच सेंडकडून गोलंदाजी होत असताना प्रतिम झेल टिपला होता, एक उत्कृष्ट झेल यष्टीरक्षक करताना इष्टांच्या मागे. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, लास्ट बॉल टू गो. अतिशय चांगला ड्राईव्ह आहे, शतरक्षक मात्र डीपमध्ये तैनात. एकच धाव मिळेल, एक धावपेक्षा जास्त काही नाही. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 19 धावा धावपलकावर लागतात सत्यनारायण कोपरी संघाच्या. शेवटचा एक षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये जवळजवळ 35 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आव्हान आता मात्र फार कठीण होऊन पडलेले समोर ते म्हणजे सत्यनारायण कोपरी संघासमोर. एक षटक आणि 35 धावांची आवश्यकता. स्तंभाला एक दाखवला जातोय, अतिशय चांगलं ग्राफिक सुद्धा दाखवलं जाते लाईट यूट्यूबवर. सिनेमॅटिक पिक्चर यांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता कोपरी संघाला. मार्च महिन्यामध्ये PPL वुमन प्रीमियर लीगचं सुद्धा आयोजन होणार आहे याच मैदानामध्ये. आणि फेब्रुवारीमध्ये 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी आमदार चषकचं आयोजन याच मैदानामध्ये होईल. मात्र भिवंडी परिसरामध्ये खार्डी या परिसरामध्ये आणखीन एक स्पर्धा असणार आहे. पुढील याच महिन्यामध्ये सुरुवात होईल त्या स्पर्धेला 28 जानेवारीपासून तर 8 फेब्रुवारीपर्यंत. समीर तांगडे यांना कंपनी यांचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय सुरेश देवलेकर स्मरणार्थ चषक असणार आहे. यावेळेस व्यवस्थित चेंडू खेळू शकणार, कारण अपेक्षापेक्षा चेंडू थोडासा फास्ट आला होता बॅटवर. वाईट ऑफ लॉंग ऑफचा शतरक्षक येतोय, चेंडू फील्ड करतो त्याच्या अगोदर. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, धावसंख्या पोचते 20 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आता कुठलाही एक्स्ट्रा चेंडू जर नाही पडला आणि 5 चे 5 षटकार लागले तरी सुद्धा विजय होऊ शकणार नाही. पूल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू येतोय. नागराज चांगलं शत्ररक्षण करतोय, कुठल्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. निधाव चेंडू जातोय. असं वाटायला लागलं की फक्त औपचारिकता उरलेली आहे, कारण 4 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर, शुभम गावदेव यांकडून मारा करेल. निश्चितच खार्डी परिसरामध्ये जी टुर्नामेंट आहे व्यवस्थित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या स्कोअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू, यावेळेस पंच फिल्डिंग करताना दिसतात आपल्याला. निश्चितच कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही पंचांनी सुद्धा बघितलं, आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला, कारण की याच्यानंतर आणखीन सामने बाकी आहेत आणि आजच मेगा फायनल सामना खेळवला जाईल. मोठा फटका आहे यावेळेला डीप मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या मधून 6 धावांसाठी षटकार. Thank you.
चेंडू शिल्लक असतील फक्त औपचारिकता दोन चेंडू पूर्ण करण्याची 28 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका आहे मात्र झेल होऊ शकतोय. सागर झेल खाली होता उत्कृष्ट झेल टिपला आणि बाद होतो फलंदाज. चर्चा करत होती की 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी नाईट टुर्नामेंटचं आयोजन स्वर्गीय अंकलेश व पंकज अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ सुरेश इंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 आयोजन असेल. ॲडव्होकेट अनिल देवळीकर आणि श्री भरत देवळीकर यांचं एक जबरदस्त आयोजन 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा असेल. 1 लाख रुपयाचं भव्य पारितोषिक प्रथम द्वितीय 50 तृतीय 12 आणि चतुर्थ 12 असे पारितोषिक असतील. यावेळेस मिस होतोय आणि अशा प्रकारे हा सामना विजयी संबोधन करतोय झुंजार कोलशेत संघ. कॉन्ग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेमध्ये भिवंडी ग्रामीणचे 24 संघ असतील आणि ठाणे रायगड आणि पालघर ग्रामीणचे निश्चितच 24 संघ असतील. ज्यांना कोणाला भाग जर घ्यायचा असेल तर समीर